वडीगोद्री इथं उपोषण करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर कडाडून हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे मनोरुग्ण असल्याची टीका त्यांनी केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा मक्ता केवळ ओबीसी आंदोलकांना आहे का? जरांगेंनी वाटेल ते बोलावं, वाटेल त्या शिव्या द्याव्या असं आहे का? असा सवालही त्यांनी केला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. ते आपल्याबरोबर आहेत. कालपासूनच्या काही घटना आहेत ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याच्या? घटना तर आहेतच, ॲक्शन रिॲक्शन होणारच आहे. 6 आंदोलनं झाल्यानंतर आम्ही 1-2 आंदोलन करू नये का? आणि आमच्या मंडपासमोरून रॅलीनं येऊन जर घोषणाबाजी होत असेल जरांगेंच्या कार्यकर्त्यांची, तर आम्ही काही बांगड्या नाही भरलेल्या. आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये देणार. अरे काय चाललंय, झुंडशाही. वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र सगळं बघतोय आणि असं घडत असताना आम्ही काय यांच्या आम्ही ऐकणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जशास तसं उत्तर यांना देणार. मनोज जरांगेंनी एक इशारा दिलेला आहे की खरं तर धनगर समाजाच्या आरक्षणात धक्का लागणार नाही, त्यामुळे धनगर समाजाने उपाय आमच्या समोर येऊ नये आणि आमचा नाइलाज होईल. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये फक्त बायफर्गेशन आहे, पण 27% 3.5% आरक्षण घेणारा धनगर आहे. त्यामुळे या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण गावातल्या मायक्रो घटकांनी करायचं का? काय चाललंय जरांगे, तुला आरक्षण नावाची जरा जर अक्कल असती ना तर तो असं बरळला नसता. हा मनोरुग्ण आहे जरांगे. जशास तसं उत्तर देऊ असं म्हणले धनगरांना देखील. धनगरच्या नेत्यांना, धनगर समाजातल्या लोकांनी धनगर नेत्यांना समजावून सांगावं असं प्रकार त्यांची भूमिका. अरे जशास तसं उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस? घर काढणार आहेस आमचं आणि आम्ही बांगड्या भरलेत आणि आम्ही बघत बसू असं वाटतंय का जरांगे? अरे आम्ही होळकरांची औलाद आहे. मराठी साम्राज्य नर्मदेच्या तीरापलीकडे घेऊन जाणारे होळकर आहेत. अटकेवर झेंडा फडकवणारा तुकोजी होळकर आहे. आम्ही वाळवंटात युद्ध खेळलेले आहेत. एका हातात ढाल आणि एका हातात तलवार नाही, दोन्ही हातात तलवार. त्यामुळे आमच्या नादाला लागू नको. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि अर्थात या सरकारकडून त्यांना लेखी आश्वासनाची अपेक्षा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.